संविधान हक्क परिषद, संघमित्र बहुउद्देशीय महिला मंडळ आणि भीम क्रांती मित्र मंडळ अशा या आमच्या एकत्रित संस्था आहेत. या संस्थांच्या वतीने आम्ही माता जिजाऊ, माता रमाई, माता सावित्री, खरं म्हणजे आज माता सावित्रींचा आज पुण्यतिथी पण आहे. आज आम्ही असा योग जुळला की माता सावित्रींचा आज पुण्यतिथी आणि जयंती दोन्ही आम्ही एकाच वेळी साजरी केली. त्याचबरोबर आंतरराष्ट्रीय महिला दिन पण आज आम्ही या ठिकाणी कार्यक्रमाचं आयोजन केलं होतं. या मागचा उद्देश एकच आहे की महिलांची जागृती कशी होईल. महिलांना फक्त चूल आणि मूल हे नाही तर बाहेर पण जग आहे, विश्व आहे. आणि या कार्यक्रमानिमित्त आम्ही ज्या होतकरू मुली आहेत, ज्या आता डॉक्टर झाल्यात, संजीवनी आमची डॉक्टर झाली, अश्विनी वकील झाली, काही पत्रकार झाले, आता ह्या ताई रिक्षा चालवतात, अशा पण महिला आहेत का रिक्षा चालून म्हणजे आपली उपजीविका करतात, अशा महिला सर्वांचा आम्ही या ठिकाणी 100 महिलांचा आम्ही या ठिकाणी गौरव करण्याचं ठरवलं होतं. जेणेकरून त्यांना उत्तेजना मिळेल आणि त्या एक रिक्षाने अशा म्हणजे अनेक रिक्षा त्यांनी टाकाव्यात. त्याचबरोबर पत्रकार डॉक्टर आमच्या ताईचं आता हॉस्पिटल होणारच आहे. महिलांना उत्तेजन मिळावं आणि भेटवस्तू याच्यासाठी की एक आपण हळदी कुंकू करण्यापेक्षा, आम्ही हळदी कुंकू नाही केला तर आम्ही एक सामाजिक दृष्टिकोनातून प्रबोधन आणि मनोमिलन अशा दृष्टीने आम्ही 1000 महिलांचा भेटवस्तू या ठिकाणी देऊन स्वागत केलं. आजचा जो हा कार्यक्रम आमच्या संघमित्र बहुउद्देशीय महिला मंडळ तर्फे केलेला आहे आणि बऱ्याचशा व्यक्तिगण आलेले आहेत आणि त्यात माझी महाराष्ट्राची लाडकी गायिका निशा भगत, माझा मुलगा अनिल अहिरे यांनी हा कार्यक्रम फार जोमाने केलेला आहे. त्यांचा वाटा फार मोठा आहे आणि आमच्या रमाई जिजाई आणि आमची आई यांच्या निमित्ताने हा महिला मंडळाचा कार्यक्रम केलेला आहे. फार सुंदर केलेला आहे. याबद्दल सर्वांचे मी आभारी आहे. संघमित्र बहुउद्देशीय महिला मंडळ आणि संविधान हक्क परिषद या कार्यक्रमातून या संघटनेतर्फे आम्ही सर्वांनी महिलांनी हा कार्यक्रम राबवलेला आहे आणि या कार्यक्रमात आम्ही खास करून महिलांसाठी हा कार्यक्रम आम्ही राबवलेला आहे 4 नंबर ओटीतर्फे. आणि या कार्यक्रमामध्ये उपस्थिती जे मान्यवर आहेत ते अवार्ड ताई आणि तेजी मॅडम होत्या, बोडारे साहेब होते, आमचे असे महत्वाचे मान्यवर होते आणि त्या आम्ही 100 महिलांचा आमच्या महिला मंडळातर्फे सत्कार केलेला आहे आणि तसेच 1000 महिलांना आम्ही आमच्यातर्फे, आमच्या महिला मंडळतर्फे, हक्क परिषद, संविधान हक्क परिषद तर्फे आम्ही त्यांना गिफ्ट वाटप केलेले आहेत. आणि आम्ही भीम गीतांचा सुद्धा कार्यक्रम या ठिकाणी आम्ही राबवलेला आहे. त्याच कार्यक्रमाचा सर्व महिलांनी, सर्व जनतेने इथे त्या मजा घेतलेली आहे आणि आम्ही असेच कार्यक्रम करत राहू आणि असंच महिलांना आम्ही पुढे असंच प्रोत्साहन आम्ही देत राहू आमच्या संघटनेतर्फे. जय भीम, जय भारत. कोणार्क, अपना शहर, अपनी बातें.